नमस्कार मित्रांनो तसेच सर्व शेतकरी बांधवाचे मनापासून स्वागत शासनांच्या विविध माहिती देणाऱ्या तसेच शासकीय योजनांच्या माहिती देणाऱ्या गावाकडची माहिती या युट्यूब चॅनलवर मित्रांनो गेल्या वर्षी पीक विम्याची उर्वरित रक्कम वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय म्हणजे मित्रांनो अठ्ठेचाळीस कोटी रुपये इतका निधी शासनाने वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तोच शासन निर्णय म्हणजे जी आर आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत दोन्ही विमा कंपन्यांकडून अठ्ठेचाळीस कोटी एवढा निधी वितरित करण्याचा बाकी होता आणि तोच निधी वितरित करण्याबाबतचा शासनाने नऊ जुलै दोन हजार वीस रोजी निर्णय घेण्यात आलेला आहे पहा मित्रांनो तुम्ही जर आतापर्यंत आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला सुद्धा क्लिक करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन दोन हजार एकोणावीस साठी राज्य शासनाच्या हिश्याची पीक विमा हप्ता अनुदाना पोटी अठ्ठेचाळीस कोटी चोवीस लाख चोपन्न हजार एकशे बत्तीस रुपये इतकी रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्याबाबतचा महाराष्ट्र शासन कृषी कुछ पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागांकडून नऊ जुलै दोन हजार वीस रोजी हा शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे मित्रांनो या शासन निर्णयाचा प्रस्तावना आहे की तो आपण आता पाहणार आहोत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार एकोणावीसमध्ये राज्यात दिनांक बावीस पाच दोन हजार एकोणावीसच्या शासर निर्णयान्वे भारतीय कृषी विमा कंपनी व बजाज अलियान्स इन्शुरन्स कंपनी या दोन विमा कंपन्यांमार्फत राबवण्यात येत आहे कृषी आयुक्त संदर्भ पत्र क्रमांक सात अनन्वे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार एकोणावीस अंतर्गत उपरोक्त दोन कंपन्यांना पीक विमा हप्ता अनुदानापोटी द्यावयाचा उर्वरित राज्य हिस्सा अनुदान अठ्ठेचाळीस कोटी चोवीस लाख चोपन्न हजार एकशे बत्तीस रुपये इतकी रक्कम वितरित करण्याची मागणी केलेली आहे त्याच अनुसरून सदर रक्कम पीक विमा हप्ता अनुदानापोटी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती पहा मित्रांनो या प्रस्तावनामध्ये असं सांगितलेलं आहे की जे प्रधानमंत्री पीक योजना आहे ती खरीप दोन हजार एकोणावीसमध्ये जो शासन दो बावीस पाच हो दोन हजार एकोणीसचा शासन निर्णय होता त्या शासन निर्णयामध्ये दोन कंपन्यांसाठी म्हणजे दोन कंपन्या भारतीय कृषी विमा कंपनी व बजाज अलियन्स इन्शुरन्स कंपनी या दोन कंपन्यांना विम्याचा या दोन कंपन्यांमार्फत विमा शर शेतकरी विमा भरण्याचा हो शासनाने शासन निर्णय काढला होता आणि तोच शासनाच्या निर्णयाच्या अनुषंगाने जो विमा मंजूर झालेला आहे तो उर्वरित विमा जो शेतकऱ्यांना वाटप करण्याचा बाकी होता तोच आणि तीच रक्कम आता शासनाने वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे पहा मित्रांनो या शासन निर्णयामध्ये आता आपण शासन निर्णय पाहूया प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार एकोणवीस अंतर्गत कृषी आयुक्तालयाने शिफारस केल्यानुसार विमा कंपन्यांना पीक विमा हप्ता अनुदानापोटी द्याव्याचा उर्वरित राज्य हिस्सा अनुदान रुपये अठ्ठेचाळीस कोटी इतकी रक्कम वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात येत आहे संबंधित विमा कंपन्यांना यापूर्वी दिलेल्या व आता द्याव्याच्या पीक विमा हप्ता अनुदान राज्य हिस्सा अनुदानाचा तपशील पुढील प्रमाणे आहेत बघा मित्रांनो आपण सगळ्यांना माहीतच आहे की यापूर्वी भारतीय कृषी विमा कंपनीने आपल्याला विमा अदा केलेलीच आहेत आणि त्याचबरोबर बजाज अलियन्स जनरल इन्शुरन्सने सुद्धा त्या कंपनीने सुद्धा आपल्याला विमा दिलेला आहे परंतु जो उर्वरित निधी होता जो उर्वरित विमा होता आणि श तो शेतकऱ्यांच्या हक्काचा होता तो विमा म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनीकडे पंचेचाळीस कोटी एवढा निधी हा बाकी होता इतकी रक्कम ही बाकी होती आणि बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे ही तीन कोटी एवढी निधी या विमा कंपन्याकडे बाकी होता तर असा टोटल एकूण रक्कम जो आकडा येतो तो अठ्ठेचाळीस कोटी चोवीस लाख चोपन्न हजार एकशे बत्तीस हा एवढा निधी आपल्याला म्हणजे शेतकऱ्यांना येण्याचे बाकी होते आणि याच अनुषंगाने शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य प्रकारे घेतलेलं आहे आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना अठ्ठेचाळीस कोटी चोवीस लाख चोपन्न हजार एकशे बत्तीस एवढी रक्कम ही वितरित होणार आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला माहितीपूर्ण जर वाटला असेल आणि यापूर्वीचे माहितीपूर्व आणि यानंतर माहितीपूर्व व्हिडिओ जर आपल्याला पाहायचे असेल तर आमच्या चॅनलला म्हणजे गावाकडची माहिती या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीला नक्की दाबा जेणेकरून आम्ही जे नवनवीन व्हिडिओ आणि शासनाच्या जे नवनवीन योजना किंवा शासन शासनाचे निर्णय वेळोवेळी अपडेट करत असतो आणि तोच अपडेट आपल्यापर्यंत सर्वात अगोदर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा